नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. मी आपला दोस्त चॅनल होस्ट डॉक्टर अक्षय मोरे. कोरोना वॅक्सिन घेतल्यामुळे यंग जे अडल्ट आहेत किंवा तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे असं खूप जणांचं मत आहे. तर खरंच का कोरोना वॅक्सिन घेतल्यामुळे तरुणांचे जे हृदय कमकुवत झालेले आहेत त्याच्यामागची कारणं काय असू शकतात, तर चला या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. सर्वप्रथम कोरोना काय, कोरोनाची लक्षणं कशी आहेत किंवा कोरोनाविषयी संपूर्ण माहिती मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये बनवले, ते बघण्यासाठी तुम्हाला वरच्या बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. तसंच कोरोना वॅक्सिन काय किंवा त्याच्यावरचे काही प्रश्न कसे मी दोन व्हिडिओ सलग बनवले होते, त्याचेही लिंक्स तुम्हाला वरच्या आय कार्डवरती दिसतील, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर चला व्हिडिओ सुरुवात करूयात. याच्यामध्ये सर्वात पहिलं कारण आहे की लॉंग कोविड. USA मध्ये किंवा डेन्मार्क मध्ये अशा काही स्टडी झालेल्या आहेत मागच्या 2021 या वर्षी की ज्या लोकांमध्ये जास्त दिवस कोविड राहिलेला आहे, म्हणजे 2 महिन्यांपेक्षा जर जास्त कोविड शरीरात राहत असेल तर त्याचं आपल्या शरीरातील काही जे सिस्टमिक इन्व्हॉल्वमेंट होत जाते, म्हणजे जसं आपल्या हार्टमध्ये, तुमच्या किडनीमध्ये किंवा तुमच्या लिव्हरमध्ये ते व्हायरस अफेक्ट करून आणतं, त्या ठिकाणी इन्फ्लमेशन करून आणतं किंवा त्यांच्या कार्यामध्ये बदल घडवून आणतं. त्याचा डाटा असा सांगतोय 10 लोकांमध्ये त्यांना लॉंग कोविड दिसलं, म्हणजे 5 मिलियन लोकांचा त्यांनी स्टडी केला, त्याच्यामध्ये 10 लोकांमध्ये त्यांना असं दिसलं की त्याच्यामध्ये लॉंग कोविड आहे. तर त्यातल्या 10 लोकांमध्ये 9 लोकांमध्ये माइल्ड सिमटम होते. माइल्ड सिमटम जसं फटिक, म्हणजे खूप दिवस वीकनेस होता, काही जणांना सोर थोडमयोग, अशा खवखवत होती, सर्दी होती, त्या लोकांनी अँटीऑक्सिडेटिव्ह ड्रग्स जसं व्हिटॅमिन सी असेल किंवा अँटीऑक्सिडेटिव्ह ट्रीटमेंट आणि व्हायरल लोड कमी व्हायची ट्रीटमेंट आणि प्रोटीन रिच डाएट घेऊन बरे झालेले. परंतु जे जर समजा काही केसेसमध्ये त्यांना ब्रेथलेसनेस, पाल्पिटेशन किंवा चेस्ट टाईटनेस किंवा चेस्ट पेन यासारखी लक्षणं त्यांना दिसलेले, तर लॉंग कोविड हे त्याच्या पाठीमागचे कारण आहे असं त्या रिपोर्टनुसार कळतं आहे. दुसरं कारण आहे mRNA वॅक्सिन. mRNA वॅक्सिन म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेस तुमच्या USA मध्ये आणि ज्या ऑस्ट्रेलिया असेल, साऊथ आफ्रिका असेल, न्यूझीलंड असेल, या ठिकाणी ज्या प्रिझन आणि मॉडर्नाच्या लसी देण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये CDAचा असा अहवाल होता की त्या ज्या लसी आहेत त्या लसी तुमच्या हृदयावर ऍक्ट होत आहेत, त्याच्यामुळे मायोकार्डायटिस किंवा पेरिकार्डायटिस बसतंय. USAचा CDA रिपोर्ट असा सांगतोय की 1 मिलियन म्हणजे 1 लाख लोकांना डोस दिल्यानंतर त्यातल्या जो जो 29 जणांना मायोकार्डायटिस आणि 36 जणांना आहे तो पेरिकार्डायटिस बसलेला आहे, हे प्रमाण नगण्य. परंतु त्यातल्या जवळजवळ 99% पेशंटनी ट्रीटमेंट घेतल्यानंतर पूर्णपणे बरं झालेले. तर हे जरी कारण असलं, जरी तुम्हाला लस घेतल्यानंतर जर मी सांगतो ते लक्षण जसं शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे दम लागल्यासारखा होतोय किंवा तुमच्या हृदयामध्ये असं दाबल्यागत वळल्यागत दुखतंय किंवा हृदय जास्त पळायला लागलेलं आहे, तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांकडून जाणं गरजेचं आहे. तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा याच्यावरती रिपोर्ट काय आहे किंवा त्यांच्याकडे डाटा काय आहे, 7,44,000 वेळेस वॅक्सिनेशनचे डोस देण्यात आले, तर त्याच्यामध्ये जे आहे ते 4 मायोकार्डायटिस आणि 29 पेरिकार्डायटिसचे पेशंट त्यांना आढळलेले आहेत. तर हा रिपोर्ट आहे त्याच्यापाठीमागचा. तर हा मी तुम्हाला सांगतो की mRNA वॅक्सिन हे याच्यावर कॉज आहे. तर मला हा क्वेश्चन नक्की येणार आहे की बाबा आपल्याकडे जे येणारे कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे प्रकार कुठले आहेत, याविषयी मी सविस्तर वर्णन केलेलं आहे. वॅक्सिन काय त्याच्यावरचे सगळे प्रश्न मी माझे त्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे. जर तुम्हाला ते बघायचं असेल तर वरच्या आय कार्डवरती बघून ते तुम्ही पूर्णपणे समजून घेऊ शकता. अत्यंत थोडक्यात मी आत्ता सांगतोय, कोवॅक्सिन आहे ते इनॲक्टिवेटेड वॅक्सिन आहे. इनॲक्टिवेटेड कोरोना हा मृत अवस्थेने तुमच्या शरीरात इंजेक्ट केला जातोय आणि कोविशिल्ड आहे ते प्रोटीन बेस्ड जे आहे ते वॅक्सिन आहे. कोविशिल्डचे आतापर्यंत साईड इफेक्ट मी माझ्या रिपोर्टमध्ये किंवा माझ्या स्टडीमध्ये दिसलेले आहेत, कोवॅक्सिनचे मला साईड इफेक्ट आतापर्यंत तरी कुठल्याही स्टडीमध्ये दिसलेले नाही आहेत. तिसरा जो कारणीभूत घटक आहे तो CRP व्हॅल्यू आहे. आता हे CRP व्हॅल्यू काय, ह्याला C-reactive protein असं म्हणतात. जर तुमच्या शरीरामध्ये कुठलंही इन्फेक्शन झालं तर हे CRP वाढतं. कोरोनाच्या पेशंटमध्ये हे सगळ्यात जास्त वाढलेलं आतापर्यंत दिसलेलं आहे. ज्यांना ज्यांना कोविड होऊन गेलं त्यांना याच्याविषयी माहिती असेल. तर
जे सी आर पी आहे जर हे 15 वरती असेल तर हे तुमच्या शरीरातील सिस्टीम आहे, जसं की तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, त्याचं मुख्य अंग आहे फुफ्फुस, तुमची हार्ट सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये मुख्य अंग आहे हार्ट, किडनीची सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिला अंग आहे किडनी, यांना ते धोकादायक असतं, त्या ठिकाणी ते इन्फ्लमेशन किंवा सूज गडबड आणतं. याच्यावर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा तुमच्या हार्टवर याचा परिणाम झाला आहे का नाही, तर तुमचा कोरोना व्हायचा आधीचा पल्स रेट आणि कोरोना झाल्यानंतर बरा झाल्यानंतर पल्स रेट जर जास्त असेल पहिल्यापेक्षा, तर तुमच्या हार्टवरती त्याचा परिणाम झाला आहे असं लक्षात येतं. हे केवळ तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा तुम्ही ज्यांच्याकडे तपासून घेता त्यांनाच कळू शकतं, तेवढंही आहे. परंतु आपल्याला होऊ नये किंवा मला कोरोना होऊन गेलाय, माझं सी आर पी जास्त होतं, तर आता मी काय केलं पाहिजे? तुम्ही ज्यावेळेस एक्सरसाइज करता त्यावेळेस एक्सरसाइज ह्या तुमच्या शरीराला किंवा तुमच्या हार्टला झेपतील अशाच केल्या पाहिजे. आता पुनीत असेल किंवा सिद्धार्थ शुक्ला असेल किंवा तुमचे क्रिकेटरच असतील जे मध्ये वारलेला क्रिकेट आहे सौराष्ट्रचा, यांनी खूप जास्त एक्सरसाइज करून हार्टला लोड आणून हार्ट पंपिंग व्यवस्थित न झाल्यामुळे यांचे मृत्यू झाले. चौथा असं कारण आहे वीकन हार्ट, म्हणजे कमकुवत हृदय. जयदेपा इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोर यांचा एक कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा एक स्टडी रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे 35 आतमध्ये जवळजवळ 35% इंडियन लोकांचा मृत्यू होत आहे. जवळजवळ 1,00,000 लोकांच्या पाठीमाग जवळजवळ 100 लोकांचे हृदय हे कमकुवत आहे. हा रिपोर्ट चांगला नाही आहे. याची कारणं काय आहे? तर कारणं भरपूर आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण भरलेलं आहे. त्याच्या सर्वात पहिलं कारण आहे एक्सेसिव्ह बॅड हॅबिट. तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये तुमच्या ज्या खाण्याच्या सवयी आहेत त्या खूप खराब आहेत. अवेळी खाणं, अतिमात्रेत खाणं, किंवा जे फॅट जास्त आहे जसं पिझ्झा, बर्गर, बेकरीचे प्रोडक्ट, मैद्याचे प्रोडक्ट, रव्याचे प्रोडक्ट, याच्यामुळे होतं काय की तुमच्या शरीरामध्ये फॅट जास्त डिपॉझिट होतं. हे फॅट रक्तामध्ये डिपॉझिट होतं, त्यामुळं तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा होत नाही किंवा तुमचं हृदय ब्लॉक होऊ शकतो किंवा रिदम कमी होऊ शकतो, रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळं हार्ट अटॅकने मृत्यू होऊ शकतो. दुसरं कारण आहे एक्सेसिव्ह च्युविंग, टबॅको स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल. जवळजवळ 2016-17 स्टडी आहे, 2,67,00,000 लोक टबॅको च्युअर्स आहेत इंडियामध्ये. जवळजवळ तेवढेच, म्हणजे अडल्टमध्ये हा प्रमाण खूप जास्त आहे. अडल्टमध्ये जवळजवळ 22% तरुणाला, म्हणजे 100 पैकी 26 जणांना हे तंबाखूच्या व्यसनाचं प्रमाण आहे, आणि तेवढेच लोक मरतात दर दिवशी. स्मोकिंगला जवळजवळ 60% प्रमाण आहे, अल्कोहोलला तर काय मी सांगणार नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये ॲथलोस्केरोसिस, म्हणजे तुमच्या हृदयाची जी धमनी आहे ती कडक होते, त्याचं लुमेन बारीक होतं, हृदयाला रक्तपुरवठा होत नाही, ही कारणं आहेत पाठीमागची. अजून काय त्यामध्ये एक्सेसिव्ह स्ट्रेस. आपल्या इंडियाचा तरुण वर्ग जो आहे, म्हणजे 24 ते 35 वयाचे जे लोक आहेत, जवळजवळ 34% इतका डाटा आहे, म्हणजे 100 लोकांमध्ये 34 जणांना ताणतणाव आहे. चांगली गोष्ट नाही ही, यानं सर्वात पहिलं हृदय कमकुवत होतं. अजून काय कारण असू शकतात? जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे, तुम्ही एक्सरसाइज जास्त करत असाल, वीक शरीर करत असाल, आमच्या आयुर्वेदामध्ये त्याला एक चांगला प्रमाण दिलेला आहे. तुमच्या कपाळावरती जर घाम आला तर तुमचा तो अर्धशक्ती व्यायाम आहे, तिथपर्यंतच तुम्ही व्यायाम केला पाहिजे असं आयुर्वेद सांगतं. पाचवं आणि शेवटचं कारण आहे हाय रिस्क फॅक्टर, ज्याच्यामुळं हृदय कमकुवत होतं. सर्वात पहिलं आहे ते ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर, त्याच्यामध्ये जे आहे ते डायबेटिक, हायपर टेन्शन, तुमचं हायपरथायरॉइडिझम हे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये दुसरं आहे नॉन कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर, फॅटी लिव्हर असो, प्रीमॅच्युअर म्हणजे लवकर रजनी वृद्धी होणं असो, लो व्हिटॅमिन D3 असो, हे नॉन कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर आहे. तिसरं जर म्हटलं लाईफस्टाईल जे आहे, त्याच्यामध्ये
बॅड स्लीप हॅबिट्स म्हणजे रात्री 3 ला, 2 ला, 1 ला, 4 ला झोपणं असो, सकाळी 8 ला, 9 ला, 11 ला, 12 ला, 1 ला उठणं असो, बॅड इटिंग हॅबिट्स जसं मी मागं बोललेलो आहे, तर ही या हृदय कमकुवत होण्याची लक्षणं आहेत आणि कारण आहेत. केवळ लसीमुळं हृदय कमकुवत होऊन लोकांचे मृत्यू होत नाही आहे, तरुण वर्गामध्ये आळसाचं प्रमाण खूप वाढतं आहे त्याच्यामुळे हृदय कमकुवत होतं आहे. आत्तापर्यंत जे मी कारणं सगळे सांगितली या कारणांचा तुम्ही वापर केला नाहीत, ह्यांचं हेतू सेवन केलं नाही, तुमचं हृदय व्यवस्थित राहणार आहे आणि तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. यासारखे व्हिडिओ किंवा यासारख्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद.